हे बघा मैत्रिणींनो, माझे नाव सौलता प्रकाश येवला पुणे. मी आज तुम्हाला सातल्यांची रेसिपी दाखवणार आहे. तर यात मी 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि हे 2 पावशे रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा सातले करताना केवळ. आता मी त्याच्यात तुम्हाला हे मीठ आहे, हे आहे तांदळाचं पीठ, हे आहे बेसन पीठ आणि हे आहे पिठी साखर. अशा एवढ्या ह्या 4 वस्तू मी याच्यात टाकणार आहे. तर मी आता थोडं याच्यात गोड तांदळाचं पीठ टाकतो. आता हे सर्व आपण व्यवस्थित काढून घ्यायचं. हे असं सर्व व्यवस्थित कालवल्यानंतर मग आपल्याला त्याच्यात एकदम कडक तेल टाकायचं आहे. सातल्यांना थोडं जास्तच तेल लागत. मोहनला जर तेल जास्त टाकलं तर तळायला कमी लागत. सातले अगदी खुसखुशीत आणि मऊ येतात. पळेपर्यंत तेल टाकलं की सातलं एकदम खुसखुशीत आणि मऊ येतं. हे सातलं महिनाभरही राहू शकतात. हा गोळा अगदी आलंच घेऊन अशा पद्धतीने हा गोळा तयार झाला. अशा पद्धतीने अगदी सैल आणि आलस भिजायचे सातल्यांचा गोळा. मग सातले एकदम पोकळ आणि खुसखुशीत येतात. असा सातल्यांचा गोळा भिजायचा. हे बघा मैत्रिणींना, अशा पद्धतीने हे मुटकळे मी तयार करून घेतले. मैत्रिणींनो, मी असे शॉर्टकट छोटे छोटे आधी करून घेतले. मग हे केल्यानंतर थोडे मऊसर होतात आणि घासायला एकदम पटापट होतात. मैत्रिणींनो, हे सातले आता 1 तास वाळवले गेले. फॅन खाली वाळवायचे सातले आणि मग मी आता तळायला घेतले. तळताना गॅस थोडा कमी करून
सातलं आपोआप छान म्हणजे आतमध्ये फुगतं आणि ते सातलं पूर्ण तळलं जातं आणि नंतर गॅस थोडा मोठा करायचा आणि सारखं चावून सातलं एक सारखं खमंग तळायचं. म्हणून हे सातले फारच खुसखुशीत असतात. लोणच्याबरोबर तर अधिकच छान लागतं. माझ्या नातूसाठी सातले केले. वा आता बोल. वा किती एमए झाले आजी. थँक्यू.